क्राइम ब्रांच की एंटी नार्कोटिक्स सेल ने जरीपटका थाना क्षेत्र में जाल बिछाकर गांजा का आदान प्रदान कर रहे चार आरोपियों को गिरफ्तार कर 93 किलो माल जब्त किया है। सध्या मोहीम एक चालू आहे ड्रग्सच्या विरोधात आणि त्या ड्रग्स जे आहे कुठल्याही प्रकारची असो MD असो म्हणजे सिंथेटिक असो किंवा जे ऑर्गॅनिक असतात ती असो नॉन सिंथेटिक असो तर ते सगळ्यांवर आपण वचक आणण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि मागील काही दिवसांमध्ये आपण भरपूर ते केसेसही केलेले आहे। काल एक केसमध्ये ज्याच्यात आपण गाडी समेत दोन गाड्या होती ज्याच्यातून ते आरोपी माल आणायचे ती गाड्या आणि 5 आरोपी त्याच्यात निष्पन्न करून आणि ते अटक पण करण्यात आलेले आहे। फार मोठी कारवाई आहे ज्याच्यात आपण 100 म्हणजे जवळपास 93 KG 120 ग्राम गांजा ते केलेलं आहे जप्त जवळपास 19 लाखाच्या आणि मोबाईल आणि 2 कार जे आहे एक टाटा हेक्सा आणि शेवरले व्हेकल असते ती पण जप्त केली आहे। जवळपास 41 लाखाच्या मुद्देमाल याच्यात जप्त करण्यात आलेलं आहे आणि ते आमचे पुन्हा ते क्राईम ब्रांचची कारवाई आहे आणि त्याच्यात जो एक आरोपी आहे जो जास्त माल आणतो आणि आरोपी 1 आणि 2 त्याची माहिती आम्ही दिलेली आहे त्याचे नाव पण दिलेले आहे आणि त्याच्यावर अजून काय काय इतर शहरामध्ये किंवा स्टेट्समध्ये काय काय गुन्हे दाखल आहे ती आमची कारवाई पुढची चालू आहे आणि ते एक जो मेन आरोपी आहे तो आणून ते 1 आणि 2 देत होता आणि त्याच्यानंतर 3 आणि 4 5 जे आरोपी आहेत ते फर्दर त्याला डिस्ट्रीब्यूट करत होते। सगळ्यांचे नाव आम्ही याच्यात दिलेले आहे आपली प्रेस नोटमध्ये आपण बघू शकता। तर हे जे आहे एक फार चांगली कारवाई आहे याच्यामुळे लोकही आमचे आता पुढे येऊ लागलेले आहे आणि ते माहिती देतात की साहेब असा इथे चालू आहे MD असो किंवा इतर नार्कोटिक सबस्टान्सेस जे आहेत त्याच्याबद्दल माहिती देतात आणि आमच्या टीम्सला सक्त सूचना देण्यात आलेली आहे की जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये तुमचे केसेस क्वालिटी केसेस आले पाहिजे तसेच पब्लिकच्या पण सहकार्य घेऊन आपल्याला केसेस करायचे आहे माहिती काढायची आहे। तर हा एक दुसरा केस होता